असं आहे की आम्ही जेव्हा दृक आणि श्राव्य ऑडिओ व्हिज्युअल मधून आम्ही जेव्हा दाखवतो तेव्हा ते प्रेक्षकांच्या मनावर जास्ती चांगल्या पद्धतीने ठसतं. आणि कितीही जरी माध्यमं वेगवेगळी असली तरी ऑडिओ व्हिज्युअलचं एक महत्व आजही कायम आहे. त्यामुळे आमची ही जबाबदारी आहे की आम्ही शुद्ध भाषा ही द्यावी, शुद्ध भाषा ऐकवावी, भाषा नव्हे भाषा ऐकवावी, हा अवेअरनेस हा आम्ही लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. मी स्वतः वैयक्तिक ही नेहमी काळजी बाळगतो. आई वडील माझे मराठी आणि संस्कृतचे शिक्षक असल्यामुळे सुरुवातीपासून माझ्याकडे तो एक अवेअरनेस आलेला आहे. आणि मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी हे सांगत असतो की तुम्ही भाषा जी आहे ती स्वच्छ शुद्ध ठेवा, बोलताना देखील एक त्याचा दर्जा कायम ठेवा, कुठे ना कुठे लॉंग रनमध्ये त्याचा परिणाम निश्चित होतो. बऱ्याचदा हा प्रश्न येतो प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा काम करताना, संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे कर्मचारी असतात, मग काही ठिकाणी पाणी हा उच्चार शुद्ध असतो तर काही ठिकाणी पाणी नसून पाणी असतो, मग पाणीच का आणि पाणी का नाही, किंवा पाणी का आणि पाणी का नाही, त्यावेळेस आपण सर्वसाधारण आपलं उत्तर आणि भूमिका ही असते की तुम्ही लिहिताना पुस्तकी भाषेत लिहिताना ते पाणी लिहिताना बाणातला न लिहिताना, मग उच्चार त्याचा न असावा. जर तुम्ही शब्द लिहिताना न लिहाल तर त्याचा उच्चार न ठीक आहे. असो बोलीभाषा आणि लेखी भाषा याच्यातला हा फरक आहे. पण प्रसार माध्यमांनी जर जाणीवपूर्वक भाषा शुद्ध ठेवली, मग ते टी व्ही असो, वेबसाईट असो, फेसबुक असो, तर आपला व्ह्युअर आपला प्रेक्षक देखील त्याला ते आवडतं आणि आपण आपल्या शुद्ध भाषेचा प्रचार करू शकतो.